ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रयत्नातून बीड जिल्ह्यातील रस्ते विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आला, पण गुत्तेदार आणि भ्रष्ट अधिकारी यांच्या संगमतानं रस्त्याचं निकृष्ट दर्जाची कामं इथं केली जात असल्याचा आरोप गावकरी करतायत. तसंच रस्त्याच्या रुंदीकरणामध्ये संपादित केलेल्या जमिनीचा एक रुपयाचाही मोबदला कुठल्याच शेतकऱ्याला मिळालेला नसल्याचं इथले गावकरी सांगतायत. 15 गावांना जोडणारा राज्यमार्ग क्रमांक 223 किलोमीटरचं काम सुरू आहे, पण या बाबतीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी बोलायला नकार दिलाय. खरंच 222 जो रस्ता आहे तो एकदम निकृष्ट पद्धतीचा चालू आहे. शेतकऱ्याला कुठल्याही पद्धतीचा मावेजा मिळाला नाही. आणि जे जुना रोड आहे त्याच रोडवर पुलं जशाच तशी आहेत, आणि त्याच पुलावर दुसऱ्या नळ्या टाकून, साईडला नळ्या टाकून त्याचं रुंदीकरण चालू आहे. आणि जर अशा पद्धतीनं जर होणार असेल तर हा रोड 6 महिनेसुद्धा टिकणार नाही. स्वतः अधिकाऱ्यांनी येऊन ते हिवरापाडी, पुन्हा कोरडेवाडी किंवा उत्तरेश्वर पिंपरी मार्ग आहे तिथं येऊन बघावा. आणि अत्यंत निकृष्ट पद्धतीचा रोड चालू आहे, आणि शेतकऱ्याला पण अद्याप तिथला कुठल्याही पद्धतीचा मावेजा मिळालेला नाही. आणि त्याचा दर्जा येऊन अधिकाऱ्याने तपासावा, अन्यथा आम्ही लोकांशी चर्चा करून 2 दिवसामध्ये ते रोड आम्ही बंद करून टाकू. कसल्या पद्धतीमध्ये आमची इच्छा नाही की तो रोड व्हावा. निकृष्ट पद्धतीचा जर रोड होत असेल तर हाच रोड चांगला आहे ना. मग या संदर्भात कोरडेवाडी गावातील शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आहे आमचे बीडचे रिपोर्टर सुरेश जाधव यांनी. बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात ग्रामविकासामधून रस्त्याची कामं सुरू आहेत, मात्र ती जी काही रस्त्याची कामं सुरू आहेत तिथल्या गावकऱ्यांनाच माहीत नाही की रस्त्याची कामं कुठल्या निधीतून दिला जातोय. त्याचबरोबर या ठिकाणी ज्या जमिनी त्या रस्त्यामध्ये गेलेल्या आहेत त्या शेतकऱ्याला एकही रुपये अद्यापर्यंत मिळालेला नाही. आपल्या गावातून चाललेला हा रस्ता कोणता आहे आणि कशा पद्धतीने होतो आहे हे सुद्धा कुणाला माहीत नाही. इथं कुठला गुत्तेदार काम करतो, कशा पद्धतीने काम होत आहे, आणि त्याच सोबत सोबत आपण जर पाहिलं तर या शेतकऱ्यांच्या जमिनीमधून रस्ता गेला पण त्या जमिनीचा 1 रुपयाही मावेजा मिळालेला नाही. माझ्यासोबत हे शेतकरी आहेत. काका, तुमच्या बाबतीत काय झालं, कशा पद्धतीने सुरू आहे? आपण आपल्या इथून शेतीचं रोडचं काम चालू आहे, त्यांना आपण विचारलं तुम्ही कशाच्या आधारावर काम करता, तर ते म्हणले की हे अगोदरच तुम्ही दानपत्रक दिलं आहे. तर त्यांना आपण सांगितलं, मी विचारलं त्यांना की बा तुम्ही दानपत्रक दिलेलं आहे असं म्हणता, पण तुम्ही दाखवा ना लिगली जर तुमच्याकडे काहीच नाही तर तुम्ही कशाच्या आधारे म्हणता की तुम्ही दानपत्रक दिलं आहे. आपण त्याच्यामधून आणखी त्यांना आपण अर्ज पण दिलेले आहेत की बाबा तुम्ही त्याकडे जर माहिती काहीच नसेल तर आमच्या इथं तुम्ही काम करू नका. अगोदर होता पण साधारण रस्ता होता, हा त्याच्यावर पण आता सुरू झालं. कशा पद्धतीने काम चालू आहे सध्या? काम कशाचं, त्याच मेळ्याला मेळ्या जोडी देतो आज चालू केला. म्हणजे निकृष्ट दर्जाचा आहे, म्हणजे काहीच नाही. काय नाही, जे पहिला पूल होता त्याच पूलला दुसरी नळी जोडते त्याला पूल तयार. अच्छा, हे बघतोय आपण, हे कामाची जी क्वालिटी आहे ती सांगतायत. इथं उपसरपंच आपल्यासोबत, हा जो रस्ता चालला आहे याच्या बाबतीत तुमच्याकडनं काही NOC ग्रामपंचायतकडून घेतली का, काय तुम्हाला सांगितलं का? आमच्या कोणतं सध्या काही घेतले नाही, लिखीपडी नाही. पहिलाच आम्ही म्हणले रोड ही 72 तुमचं दानपत्र दिलेलं आहे, तुम्हाला अडविता येत नाही, अडविलं तरी तुम्हाला हरेसमेंट होईल, ह्या भाषेत आम्हाला वापर केला. आमची चुलत भावाची जमीन आज 6 एकर जमीन चालली. अहो, आता हे रस्ता आता पुढं कधी होईल हे सांगता येणार नाही ना, भविष्यातला खेळ. पाठीमागं किती वर्षापासून? पाठीमागं म्हणजे हे खोदकाम झालेलं जवळपास मला कळत नव्हतं, ते आता उगं थोडं थोडं कळत होतं त्यावेळेस खोदकाम झालं. म्हणजे बघतोय आपण 40-45 वर्षापासून या गावात रस्ते झालेले नाहीत, आणि आता कुठं हे रस्ते व्हायला लागले. पण इथं काम करणारे जे ठोंबरे नामक गुत्तेदार आहेत, जवळपास बीड जिल्ह्यातले अनेक कामं त्यांच्याकडे आहेत, पण ही कामाचा दर्जा आहे. इथल्या जर पुलांची तीच नळी राहत असेल, तेच तिथलं सिमेंट वापरलं जात असेल, आणि रस्त्यांना कुठल्याही पद्धतीनं व्यवस्थित हे केलं जात नसेल, तर ही अतिशय धक्कादायक गोष्ट आहे. कॅमेरा प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, महाराष्ट्र 1, बीड.